मी बार बार फडणवीस साहेबांना सांगितलं नका हलक्या घेऊ गरीब मराठ्याला, तुम्ही जे जनतेला शेतकऱ्याला आणि तो नेता काहीच कामाचा नाही, त्यामुळे पुरती चिडली, हीन वागणूक सगळ्यांना दिली, विशेष करून मराठ्यांना फडणवीस साहेबांनी अति हीन वागणूक दिली, मराठ्यांना खुन्नसी दिल्या आणि त्यामुळे हे मराठा समाज पुरा ढवळून उठला। मला तर या यांच्या अन्यायातून मराठा समाज आजाद करायचा, मी काही केलाय सुद्धा, यांच्या दहशतीतून पुरा मराठा समाज मला बाहेर काढायचा, मराठा समाजाला मोकळा श्वास घ्यायला लावायचा, मराठा समाज आजाद करायचा, असं कोणा भीती नाही वाटली पाहिजे, कोणाची दादागिरी नाही वाटली पाहिजे आणि आपल्यावरती या या कारणामुळे अन्याय होतोय असं वाटलं पण नाही पाहिजे। त्याला जर वाटतंय आरक्षणाचा अन्याय होतोय त्याच्यातूनही मुक्त करायचं, आजाद करायचे लोक। हो मी लढणार, झुंजणार आहे आणि माझी यांनी मान जरी कापली तरी मी हटणार नाही, आणि मराठा समाजाने सुद्धा किती अन्याय झाला तरी न्याय मिळवण्यासाठी मान जरी कापली यांनी तरी आपल्या ध्येयापासून हटू नका, आणि आपले लेकरं मोठं करण्याचं जे आपलं ध्येय त्याच्यापासून कुणी हटू नका, कारण जो पक्ष जो नेता आपल्यासाठी आपलं चांगलं होण्यासाठी आपल्यावरचा अन्याय बंद होण्यासाठी दारच जर उघडे ठेवणार नसला त्याची, आणि दारं बंद करून तोच जर आपल्यावर अन्याय करणार असला तर तो पक्ष आणि तो नेता काहीच कामाचा नाही। मी माझ्या बांधवांना हात जोडून सांगतो पुन्हा पुन्हा की ज्या लोकांनी आणि ज्या लोकांकडून आपण न्यायाची अपेक्षा केल्या होत्या तेच लोक जर आपल्यावर अन्याय करणार असले आणि न्याय मागायला गेल्यावर त्यांचे दारं बंद करणार असले आणि आपल्या पोरांना आरक्षण देणार नसले, आपल्या पोराला जर मोठं होऊन देणार नसले तर तो पक्ष आणि तो नेता काय कामाचा, तो मालक व्हा, स्वतः मालक व्हा, आता आपण आपल्या लेकराचे मालक व्हा, आपलं मत आपल्या हातात दे, कोणाच्या दहशतीला कोणाच्या दादागिरीला घ्यायचं काम नाही, आणि दादागिरी करणाऱ्यांनी करायची सुद्धा नाही, त्यांना काय मतं मागायचे त्यांनी मागावे, समाज जसा लढायचा तसा लढून मतं मागत, आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे सगळे लढणारे सगळ्याला लढू द्यायचे, दादागिरी धमक्या द्यायच्या भाषेत पडायचं नाही, नसता शेवटच्या दिवशी क्षणाला कोणा मराठी दादागिरी करणारा पडून टाकत असते, आणि मराठ्यांना शेवटचं खरं सांगतो आता मात्र कोणाच्या दबावाला दादागिरीला घ्यायचं नाही, आपण आपलं शांत राहायचं, पण मुक्त करा आपले लेकर यांच्या अन्यायातून, हे पूर आझाद करा आपले सगळे, हे अन्याय बंद करून टाका आणि लढायला सगळेजण सज्ज व्हा, मग रूप लढण्याचं कोणतंही असेल मताच्या रूपानं लेकराच्या बाजून राहा, जो पक्ष आणि नेता आपल्यावर अन्याय करतो त्याला आपलं मानू नका। राष्ट्रपतीकडे सर्व राजकीय पक्ष राज्याचं लक्ष लागलेलं काय होणार नाही, मराठा मुस्लिम दलितांचं समीकरण जुळवण्यासाठी ही बैठक आता ती चर्चा आता होणार आहे, आज अधिकृत बैठक आहे, अधिकृत चर्चा होणार आहे, सगळ्या विषयावरती होईल, त्यामुळं आजचा दिवस आमच्यासाठी गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याचं समीकरण जर जुळलं तर राज्यात गोरगरिबांचे जे देणारे आपण म्हणतो गोरगरीब बनले पाहिजे, ते गोरगरीब दलित मुस्लिम मराठा ओबीसी मायक्रो ओबीसी हे गोरगरीब यांचं हक्काचे लोक तिथं बसतील आणि या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम यांच्या हातातून होऊ शकतं। आता बघूयात, आता चर्चा अधिकृत आहे फायनल पण आहे, पण आता बघूयात काय होतंय, आता प्रत्यक्षच आहे सगळ्यांचे, या बैठकीतून अपेक्षित काय, एकत्र यायला पाहिजे, जे गरिबांना आपण प्रत्येक वेळेस गरिबांसाठी झगडतो आणि आपण जे झगडतो त्याचं स्वप्न जे सुंदर आपण बघितलेलं आहे की गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, ते करायचं असेल तर सगळ्यांनी सगळ्या शक्तीने एकत्र गरजेचं आहे, जातीपातीच्या भिंतीतून तोडून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, मग गोरगरीब हिंदू असल, गोरगरीब मुस्लिम असल, गोरगरीब धनगर असल, गोरगरीब दलित असल, शेतकरी गोरगरीब असल, महानुभाव पंत आहेत त्यांचे गोरगरिबांचे लेकरं मोठं होण्यासाठी, लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत, आपल्या बंजारा समाजाचे आहेत, या सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे, तरच गोरगरिबाला न्याय मिळत, नसता मग एकत्र जर आपण नाही आलो तर नुसते ते शब्द राहून जातील, गरिबाला न्याय मिळत नाही, गरिबाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, हे फक्त बोलणार आहे, योग्य वेळ आल्यावर एकत्र आलं पाहिजे, जसं की पूर्वी अन्यायात खूप जखडला होता समाज जनता, आणि त्यातून मुक्त करायसाठी त्यातून समाज आजाद करण्यासाठी त्या अन्यायातून एकजूट व्हावा लागलो, तसं हा मराठा या राज्यातली जनता शेतकरी तुम्हाला जर यांच्या दादागिरीतून
यांच्या अन्यायाच्या जखड्यातून बाहेर करायचं असलं आणि त्यांना जर आजाद करायचं असलं तर आता ही मोकळा श्वास घ्यायला योग्य वेळ, सगळ्यांनी ताकदीनं एकत्र यायला पाहिजे.